कोरोनामुळे ज्यांचं हातावर पोट आहे अशी कोट्यवधी जनता उपाशी आहे. त्यांच्या हातचं काम गेल्यानं त्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. ही गरज लक्षात घेऊन नगरमधील शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. तो म्हणजे अन्नदान वाटपाचा. नगर शहरातील तोफखाना येथील पटवर्धन चौकातील नालेगाव या परिसरातील 300 पेक्षा जास्त घरांमध्ये या अन्नपदार्थांच्या डब्यांचं वाटप करण्यात येते. शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. दररोज या परिसरातील दानशूर व्यक्ती तसंच मंडळाचे कार्यकर्ते एकत्र जमतात. मोठ्या प्रमाणात तांदूळ शिजवून कधी खिचडी कधी व्हेज बिर्याणी कधी व्हेज पुलाव असे पदार्थ तयार करण्यात येतात आणि हे पदार्थ कार्यकर्ते त्यांचे फूड पॅकेट्स तयार करून ते घरोघरी वितरित करतात. या उपक्रमाला परिसरातील असंख्य व्यक्तींचा हातभार लागला. या फूड पॅकेजच्या वितरणामध्ये किशोर डागवाले यांच्या समवेत रोहन डागवाले, सागर गोरे, बाबा वैद्य, सुभाष दारवेकर, राजू दळवी, नितीन डागवाले, बाळू लोढा, डफळकाका, बंटी साळी हे दररोज सहभागी असतात. नगर शहरातील लॉकडाऊन उठेपर्यंत हे फूड पॅकेट्स वाटप सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं. प्रतिष्ठान व किशोर डागवाले मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या 3 दिवसापासून आपण माझ्या परिसरातील माझ्या वार्डातील ज्या लोकांचे हे जे भारताच्या देशावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाच्या याच्याने जे रोजंदारीवर कामाला जात होते विशेष करून माझ्या प्रभागामध्ये विडी कामगार संख्या जास्त मोठी आहे ह्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं होतं. आम्ही ज्यावेळेस पाहणी केल्यानंतर तर हे करत असताना मग आम्ही निर्णय घेतला की आमच्या ट्रस्टच्या वतीनं दररोज 500 ते 600 कुटुंबापर्यंत जेवण पोच करण्याची जबाबदारी आम्ही ती स्वीकारलेली आणि आज 3रा दिवस आहे, 4था दिवस आज सुरू झालेला आहे. आज 4 दिवसामध्ये जवळजवळ दररोज 500 ते 600 कुटुंबामध्ये आम्ही जातो. आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन स्वतः त्यांच्या घरामध्ये अन्न पुरवठा करतात की जेणेकरून एक वेळचं जेवण आमच्या मार्फत त्या कुटुंबाला मिळेल एवढी व्यवस्था आम्ही मग भात असतो, चपाती असती, भाजी असती, ठेसा असतो असे पदार्थ आम्ही वेगवेगळे पदार्थ जेवणामध्ये देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि शिवरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर अनेक समाज उपयोगी कामं आम्ही करत आलेलो आहे आणि जिथं जिथं संकट येईल जिथं जिथं काय अडचण येईल तिथं धावून जाणारं आता शिवरथ प्रतिष्ठाने मी माझ्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो का हे जे संकट जगावर आलेलं आहे संकट लवकर या जगातून नष्ट झालं पाहिजे आणि सगळे लोक सुखाने आनंदाने आणि समाधानाने राहिले पाहिजे. आणि जिथं अडचणीत आम्हाला जरी संपर्क केला तर आम्ही शहराच्या इतर भागामध्ये सुद्धा अन्नपुरवठा करण्याचं काम करणार आहे.